नमस्कार ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर एम आय एम एस आर लातूर या कॉलेजचा राऊंड थ्रीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायचा आहे त्याचप्रमाणे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर बघायचं आहे आणि कट बरोबर लास्ट स्टुडंटचा ऑल इंडिया रँक काय होता जनरल एस एम एल काय होता आणि कॅटेगरी एस एम एल काय होता ही संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगची जी पेड काउन्सिलिंग आहे ती त्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे आणि पेड काउन्सिलिंगची फीस त्या ठिकाणी पाच हजार एवढी ठेवण्यात आलेली आहे इन्क्लुडिंग वन थाउजंड नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीस ज्यावेळेस तुम्ही सी टी सीला एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेस तीजी के ल, ते जे काही लागणारे एक हजार आहे सुद्धा आम्ही या पाच हजारमधूनच देणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एक पेड काउन्सलिंग करायची असेल मेडिकल कोर्सेससाठी त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ संपर्क करावा तर आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरीपासून स्टार्ट करूया ओपन कॅटेगरीचा जो काही काही लास्ट स्टुडंट आहे या कॉलेजला जनरल कोटाचा हा पाचशे अठ्ठावन्न या स्कोरवर लागलेला असून या स्टुडंटचा ऑल इंडिया रँक होता सत्तावन्न हजार सहाशे एकोणपन्नास जनरल एस एम एल चार हजार सातशे शहाण्णव आणि ओपन कॅटेगरीच्या जनरल कोटासाठी या ठिकाणी त्रेसष्ट एवढ्या सीट आहेत तर ओमन कोटासाठी सत्तावीस एवढ्या त्या ठिकाणी राखीव जागा आहेत त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी जनरलसाठी दहा तर ओमनसाठी चार एवढ्या राखीव जागा आहेत या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा जो काही जनरल कोटाचा लास्ट स्टुडंट आहे पाचशे साठ या स्कोरवर लागलेला असून ऑल इंडिया रँक छप्पन हजार तीनशे बेचाळीस जनरल एस एम एल चार हजार सहाशे ऐंशी आणि कॅटेगरी एस एम एल होता एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर ओमन कोटाचा लास्ट स्टुडंट हा पाचशे अठ्ठावन्न या स्कोरवर लागलेला आहे ओबीसी कॅटेगरीचा तर त्याचा ऑल इंडिया रँक होता सत्तावन्न हजार आठ... आठशे ऐंशी जनरल एस एम एल चार हजार आठशे बावीस आणि कॅटेगरी एस एम एल होता एक हजार तीनशे एक्केचाळीस त्याच्यानंतर व्ही जे कॅटेगरीसाठी थी या ठिकाणी वुमन कोटा कोटासाठी कसल्याही प्रकारची सीट नव्हती तर जनरल क्वाटासाठी थी या ठिकाणी दोन सीट्स होत्या आणि लास्ट स्टुडंट जो आहे जनरल कोटाचा व्ही कॅटेगरीचा पाचशे चोवीस या स्कोरवर लागलेला असून या स्टुडंटचा ऑल इंडिया रँक होता शहाऐंशी हजार सत्याऐंशी जनरल एस एम एल सात हजार दोनशे त्रेसष्ट आणि कॅटेगरी एस एम एल होता एकशे एकतीस एवढा त्याच्यानंतर एन टी पी कॅटेगरीचा एन टी पी कॅटेगरीला या ठिकाणी जनरलसाठी एक आणि ओमन कोटासाठी एक सीट आहे जनरल कोटाचा लास्ट स्टुडंट जो आहे एन टी पी कॅटेगरीचा हा चारशे सत्याऐंशीवर लागेल आहे ज्याचा ऑल इंडिया रँक एक एक लाख एकवीस हजार नऊशे एकोणऐंशी जनरल एस एम एल नऊ हजार नऊ नऊशे चोपन्न आणि कॅटेगरी एस एम एल एकशे तेहतीस ओमन कोटाचा लास्ट स्टुडंट चारशे ऐंशी या स्कोअरवर लागलेला असून ऑल इंडिया रँक एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे त्र्याण्णव त्याच्यानंतर जनरल एस एम एल दहा हजार चारशे बत्तीस आणि कॅटेगरी एस एम एल एकशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरीला या ठिकाणी जनरलसाठी दोन सीट्स आणि वुमनसाठी एक सीट त्या ठिकाणी आहे जनरल कोर्टाचा लास्ट स्टुडंट पाचशे पंचावन्न या स्कोर लागलेला असून ऑल इंडिया रँक एकोणसाठ हजार सातशे एक जनरल एस एम एल चार हजार नऊशे पंच्याहत्तर आणि कॅटेगरी एस एम एल एकशे सत्याहत्तर वुमन कोर्टाचा लास्ट स्टुडंट पाचशे पंचावन्न याच स्कोरवर लागलेलं असून या स्टुडंटचा ऑल इंडिया रँक होता एकोणसाठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आणि जनरल एस एम एल चार हजार नऊशे त्रेसष्ट सॉरी त्र्याण्णव आणि कॅटेगरी एस एम एल होता एकशे अठ्याहत्तर त्याच्यानंतर एन टी डी कॅटेगरीसाठी फक्त या ठिकाणी वुमन कोटाला एक सीट रिझर्व्ह होती जनरल कोटासाठी कॅल्या प्रकारची सीट त्या ठिकाणी नव्हती एन टी डी कॅटेगरीचा लास्टोडम पाचशे साठ या स्कोरवर लागलेला असून राऊंड थ्रीसाठी आणि ऑल इंडिया जो रँक आहे ऑल इंडिया रँक होता पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव जनरल एस एम एल चार हजार सहाशे पन्नास कॅटेगरी एस एम एल एकशे शेहेचाळीस त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीचा एस सी कॅटेगरीला या ठिकाणी थ्री सीट जनरल थ्री सीट वुमनसाठी आणि जनरलसाठी त्या ठिकाणी सात सीट एवढे आहेत तर जनरल कोटाचा ला जो काही लास्ट स्टुडंट आहे हा चारशे ऐंशी या स्कोरवर लागलेला असून ऑल इंडिया रँक एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे पंच्याहत्तर जनरल एस एम एल दहा हजार चारशे तीस कॅटेगरी एस एम एल सहाशे त्र्याहत्तर ओमन कोटाचा लास्ट टुडन चारशे सत्त्याऐंशी या ले ले थर, नौ नौ आ, नौ नौ या स्कोरवर लागलेलं असून ऑल इंडिया रँक एक लाख बावीस हजार चौऱ्याहत्तर कॅटेगरी एस एम एल नऊ हजार नऊशे एकसष्ट आणि सॉरी जनरल एस एम एल नऊ हजार नऊशे एकसष्ट आणि कॅटेगरी एस एम एल सहाशे चौदा एवढा आहे एस टी कॅटेगरीतला या ठिकाणी जनरल कोटासाठी चार आणि वुमन कोटासाठी एक सीट त्या ठिकाणी रिझर्व्ह आहे या कॅटेगरीचा जनरल कोटाचा कटा तीनशे अठ्ठेचाळीस ऑल इंडिया रँक तीन लाख आठ अठरा हजार चारशे अडोतीस जनरल एस एम एल वीस हजार सहाशे पन्नास कॅटेगरी एस एम एल तीनशे बावन्न तर उमनकोट्याचा लास्ट स्टुडंट तीनशे बेचाळीस या स्कोरवर लागलेलं असून या स्टुडंटचा ऑल इंडिया रँक होता तीन लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस जनरल एस एम एल एकवीस हजार दोनशे चौवेचाळीस आणि कॅटेगरी एस एम एल तीनशे एकोणनव्वद या प्रकारे आपण महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च एम आय एम एस आर लातूर या कॉलेजचा त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज कट ऑफ काय केलेला आहे राऊंड थ्रीचा राऊंड थ्रीचा नीट व्यूज दोन हजार तेवीसचा काय कटप गेलेला आहे त्या स्टुडंटचा किती स्कोअर होता ऑल इंडिया रँक काय होता जनरल एस एम एल काय होता त्याचप्रमाणे कॅटेगरी एस एम एल काय होता ही माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर या कॉलेजला कॅटेगरी वाइज किती सीट आहे ही पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे यानंतर आपण या कॉलेजचा कॅटेगरी वाइज फी स्ट्रक्चर विषयी आपण बघूया महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च लातूर या कॉलेजला या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी जी ट्युशन फी आहे ही सात लाख पासष्ट हजार दोनशे सतरा एवढी आहे डेव्हलपमेंट फी एक लाख चौदा हजार सातशे त्र्याऐंशी आणि या ठिकाणी ओपन कॅट जी काही कॉशन मनी आहे डिपॉजिट रि जे की रिफंडेबल आहे ही वन टाईम फी जी आहे ही एक लाख एवढी आहे त्याच्यानंतर इन्शुरन्स फी दोन ला दोन हजार एकशे पंचवीस आणि युनिव्हर्सिटी फीज नऊ हजार पाचशे एवढी आहे त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी जी काही टोटल फर्स्ट इयरला लागणारी ला ला फीस आहे ही नऊ लाख एक्याण्णव हजार सहाशे पंचवीस एवढी आहे यामध्ये तुम्ही बघितलं असेल की कॉशन मनी जो आहे हा एक लाख रुपये ही फक्त वन टाईम फर्स्ट इयरला भरायची फीस आहे त्यानंतर रिमेनिंग इयरला फक्त तुम्हाला त्या ठिकाणी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ह्या दोन प्रकारच्या फी जी आहे ह्या पर लागणारी ला 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 त्या ठिकाणी फीस आहे त्याच्यानंतर ही जी फीस आहे हे इन्शुरन्स फीस असेल त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी फीस आणि क्वाशन मनी ही वन टाईम त्या ठिकाणी लागणारी फीस आहे म्हणजे फर्स्ट इयरला तुम्हाला जे काही एक्स्ट्रा फीस भरायची आहे ही प्रत्येक कॅटेगरीसाठी ही एवढी अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी फक्त फर्स्ट इयरला एक्स्ट्रा डिपॉजिट लागणार आहे त्यानंतर परेला लागणारी जी फीस आहे ही फक्त ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी आहे त्याच्यानंतर ई बी सी कॅटेगरीसाठी ट्युशन फी ही तीन लाख ब्याऐंशी हजार सहाशे नऊ डेव्हलपमेंट फी एक लाख चौदा हजार सातशे त्र्याऐंशी एवढी असणार आहे बाकीचं जे काही रिफ रिफंडेबल डिपॉजिट आहे वन टाईम फीस आहे ही सर्व कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी सेम आहे त्याच्यानंतर ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ट्युशन फी तीन लाख ब्याऐंशी हजार सहाशे नऊ आणि डेव्हलपमेंट फी एक लाख चौदा चौदा हजार सातशे त्र्याऐंशी ही पर इयर लागणारी फीस आहे आणि जी रिमेनिंग फीस आहे डिपॉजिट इन्शुरन्स असेल त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी फीस आणि कौशल मनी ही वन टाईम त्या ते ठिकाणी लागणारी फीस आहे एस सी एस टीसाठी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी नाही आहे या कॅटेगरीसाठी फक्त त्यांना फर्स्ट इयरला डिपॉजिट त्या ठिकाणी लागणार आहे आणि हॉस्टेल फीस लागणार आहे त्यानंतर कसल्या प्रकारची या कॅटेगरीसाठी फीस नाही आहे फिजे कॅटेगरी एन टी कॅटेगरी एस बी एस बी सी कॅटेगरी या कॅटेगरीसाठी ट्यूशन फी त्या ठिकाणी नाही आहे या कॅटेगरीच्या स्टुडंटना फक्त त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फी भरायची आहे आणि जे डिपॉजिट आहे हे डिपॉजिट त्यांना त्या ठिकाणी लागणार आहे या कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी फिजे कॅटेगरी एन टी कॅटेगरी एस बी सी कॅटेगरी या कॅटेगरीच्या स्टुडंटना जे काही डेव्हलपमेंट फी आहे एक लाख चौदा चौदा हजार सातशे त्र्याऐंशी ही से, त्या ठिकाणी पर इयर लागणारी फीस आहे त्याच्यानंतर पंधरा टक्के येणार आहे कोटामधून जर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला जी काही लागणारी फीस आहे ही ट्युशन फी असणार आहे अडतीस लाख सव्वीस हजार पंच्याऐंशी आणि ट्युश डेव्हलपमेंट फी पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे पंधरा आणि जी ऑदर फीस आहे डिपॉझिट ही त्या ठिकाणी सेम असणार आहे एक लाख कॉशन मनी दोन हजार एकशे पंचवीस एवढं इन्शुरन्स यस आणि युनिव्हर्सिटी जी काही फीस आहे ही एन आर आय कोटासाठी ही ब्याऐंशी हजार पाचशे पन्नास शेवटी असणार आहे त्यानंतर अगेन्स्ट पंधरा टक्के एन आर आय कोटा किंवा इन्स्टिट्युशनल कोटा किंवा आयक्यू कोटा पण ज्याला म्हणतो त्याच्या अगेन जर ॲडमिशन घेतलं त्यासाठी सुद्धा सेम त्या ठिकाणी फीस लागणार आहे ती म्हणजे पंचेचाळीस लाख एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर हॉस्टेल फीस आपण बघूया हॉस्टेल या ठिकाणी जी काही फीस आहे हॉस्टेलची ही पन्नास हजार एवढी पर इयर लागणारी फीस आहे आणि जे काही हॉस्टेलचं डिपॉझिट आहे पन्नास हजार एवढं त्या ठिकाणी हॉस्टेलचं डिपॉझिट आहे यानंतर अंडरटेकिंग वगैरे दिलेलं आहे हे, हे फॉर्म ज्यावेळेस तुमचा या कॉलेजला नंबर लागेल त्यावेळेस हे संपूर्ण अंडरटेकिंग तुमच्याकडून भरून घेतल्या जाईल या प्रकारे आपण महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च एम आय एम एस आर लातूर या कॉलेजचा राऊंड थ्रीचा कॅटेगरी वाईज कटॉप एस एम एल जनरल एस एम एल ऑल इंडिया रँक त्याचबरोबर कॅटेगरी वाईज सी स्ट्रक्चर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सलिंग करायचे आहे ते त्या ठिकाणी करू शकतास पाच हजार फक्त एवढी त्या ठिकाणी फीश ठेवलेली आहे आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा धन्यवाद